चिकन लेग पीस। आज आहे 28 मार्च आणि आज आहे सम्राटचा बर्थडे आणि त्याबद्दल आम्ही स्पेशल ब्लॉग शूट करत आहे। हे बनवलेलं आहे सम्राटसाठी नैवेद्य। आज सगळं जेवण हे सम्राटच्या आवडीचं बनलेलं आहे। सकाळी संध्याकाळची पार्टी आमची झालेली आहे फिक्स आणि संध्याकाळी खूप धमाल येणार आहे। तर हॅपी बर्थडे सम्राट फ्रॉम विजेता अँड निशान युट्यूब चॅनल। सम्राट टेस्ट कर आणि थोडं सांग कसं आहे। स्पेशल हाताने भरवा दिला बर्थडेचा गणपती। वेलकम टू विजेता अँड निशांत यूट्यूब चॅनल। सो आज या ब्लॉगमध्ये आम्ही सम्राटचा बर्थडे सेलिब्रेशन दाखवणार आहोत। सम्राटची आत्ता नुकतीच 12वीची एक्झाम झाली आणि तो थोडासा रिलॅक्स झालेला आहे आणि त्याचा बर्थडे लगेच एक्झाम संपल्यावर आलेला आहे आणि सगळेजण आपल्या बर्थडेसाठी खूपच एक्साइटेड असतात। तसा सम्राट पण त्याच्या बर्थडेसाठी खूप एक्साइटेड आहे आणि त्याच्यासाठी दुपारी त्याचं फेवरेट फूड बनवलं होतं। तसंच आत्ता पण माझी फॅमिली म्हणजे माझे मम्मी पप्पा आणि निशांच्या मम्मी पप्पा आम्ही असे सगळे गेट टुगेदर झालेलं आहे आणि आम्ही आता सम्राटचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत। सो चला आपण बघूयात। सो मी तुम्हाला दाखवते सध्या काय प्रिपरेशन चालू आहे। इथे चालू आहे शेगडी पेटवण्याचं काम। स्वतःच्या बर्थडेचं डेकोरेशन स्वतःच आणि इथे सम्राट स्वतःच बर्थडेचं डेकोरेशन स्वतःच करत आहे। ओके मित्रांनो, सो आता मी निघालेलो आहे क्लब मधून घरी जाण्याकरिता आणि सर्व विजेताची फॅमिली पण पोहोचलेली आहे। तिचे मम्मी पप्पा, तिचा भाऊ देखील येत आहे। असंच काही प्रसंग असतात, बर्थडे म्हणा किंवा अजून छोट्या गोष्टी, त्याच्यामध्येच सर्व फॅमिली सोबत येते, सेलिब्रेट करते, त्यामध्येच खूप जास्त मजा असते, एन्जॉयमेंट असते। मी घरी तर पोहोचलो, वेळेत पोहोचलो, सर्वांची तयारी चालू होती, सगळे गडबडीमध्ये होते, खाली महिला मंडळ फुगे फुगवत होते, एकदम छान चालू होत्या आणि त्यामध्ये आमची फजिती जी नेहमी होतच असते। सम्राटचा केक आम्ही 3 दिवस आधीच बुक केला होता, असं असं करायचं आहे, हे आम्हाला हवं आहे, असं असं हवं आहे, सर्व डिझाईन आणि सर्व गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या। पाहिलं असेल मला की क्लब मधून निघाल्यावर 8:30 वाजता मी बरोबर 8:45 ला बरोबर मी तिथे पोहोचलो की मला आता केक द्या आणि या मोमेंटला ते मला त्यांनी सांगते सांगतात की अरे बाप रे वो केक तो बनाई नाही अभी क्या करने का। तो वो मला वाटते त्यांना हे खूप जास्त अनुभव असतील, त्यांनी मला सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या घरी मी पोहोचवून देतो। म्हणजे घराच्या शेजारी अजून एक त्यांची दुसरी बेकरी आहे, मी तिथे तुम्हाला केक पोहोचवून देतो विदिन हाफ अवर। तर बघा तुम्ही, त्यांनी अर्ध्या तासामध्ये आमचा केक पूर्णपणे रेडी करून दिलेला आहे आणि तो केक कलेक्ट करायला मी बाजूलाच घराच्या आलो होतो माझ्या बेकरीमध्ये। तेवढ्यात अभय पनवेलवरून येत आहे, अभय म्हणजे विजेताचा छोटा भाऊ, तो पनवेलवरून येत आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी। वेलकम टू पालघर अभय। थँक यू अँड वेलकम टू विजेता अँड निशान युट्यूब चॅनल वन्स अगेन। फायनली केक आलाय। आता आम्ही अनबॉक्सिंग करताना आम्ही याआधी मोबाईलची अनबॉक्सिंग केली, लॅपटॉपची अनबॉक्सिंग केलेली आहे चॅनलवर आणि आज आम्ही करणार आहे सम्राटच्या केकची अनबॉक्सिंग। तर सम्राटचा केक त्याच्यासाठी पण एक सरप्राईजच आहे आणि त्याला दरवेळेस बॅडमिंटनचे केक देऊन देऊन आम्ही पण बोर झालो होतो। तर आता बॅडमिंटनचा केक न देता त्याला आम्ही देणार आहे जे तो नेहमी यूज करत असतो, नेहमी जिकडे तिकडे फोटो टाकत असतो आणि त्याचे खूप जास्त पॉइंट पण आहे। तर त्याचा केक आहे यावेळेसचा स्नॅपचॅट, बर्थडेची थीम त्याच्या स्नॅपचॅट आहे। मस्त आहे रे। मग कोणाकडून घेतला सम्राट, कसा वाटला केक? अकाउंट छान
फार मस्त मला इमोजी वाला तो खूप छान आवडला. इमोजी आवडला हो. स्पेशल तुझा इमोजी आम्ही घेतलाय. आमचे पण स्नॅपचॅटचे अकाउंट आहे ते विसरू नको. सिक्रेटली तुझ्यावरती आमचं लक्ष असतंय बरोबर. बर्थडे बॉय आलेला आहे. अजून थोडा लेट झाला असता तर मीच केक कापला कापायला बसलेलो आता. तर बस तुझ्या जागेवर. सम्राटचंच गिफ्ट घेण्यासाठी त्यामुळे तो दोन दोन वेळा आम्ही आत बाहेर करून स्ट्रगल करून पण सम्राटला आम्ही गिफ्ट घेऊनच आलेलो आहे. एक नंबर. कसा लागतो तुला एक नंबर? मस्त आहे एक नंबर. आठ नंबर पण आहे ना. नवीन मेनू होत आहे. आतमध्ये या फॉइल पेपरच्या आतमध्ये आपण चिकन लेग पीस टाकलेला आहे. चिकन लेग पीस, चिकन लेग पीस, चिकन लेग पीस झालेले एकदम असं कंट्रोल्ड मॅनेजमेंट मध्ये आम्ही कोळसा पेटवलेला आहे. लास्ट टाइम पेक्षा जास्त अनुभवी व्यक्ती आमच्या सोबत आहे आता. त्यांनी एकदम त्यांनी प्लॅनिंग सगळं एकदम कंट्रोल्ड हीट आहे सगळ्या बाजूने इक्वली. जास्त अनुभव पार्टी चालू झालेली आहे. बार्बीक्यू ऑन फायर. एव्हरीथिंग इज सेट नाव. मी जो सगळ्यांचे तातड रेडी करत आहे. आता आमचं पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे. 12:48 झालेले आहेत. आम्ही निघालोय आता आईस्क्रीमच्या शोधामध्ये. जिथे कुठे आईस्क्रीम पार्लर चालू असेल तिथे आईस्क्रीम जाऊन खाण्यात येईल. आणि आम्ही ती बघितलेली रील ये देखो ये आईस्क्रीम और ये फ्रोझन डेझर्ट. रील मधन नॉलेज आता वापरण्यात येते. बटर स्कॉच आहे का? बटर स्कॉच आहे ना. हा बटर स्कॉच आहे. बटर स्कॉच आहे. बटर स्कॉच आता कोणाकोणाचं काय काय चॉईस आहे बोला पटापट. ओरिओ नाही मला बटर स्कॉच दे. दोन्ही घेतो मी. चल बघा एक पण नव्हता पाहिजे आता दोन दोन पाहिजे. फक्त बटरस्कॉचच घेतले.
तर मग अशा प्रकारे आमचा दिवस झालेला आहे समाप्त एंड आणि सम्राटचा बर्थडे झालेला आहे सेलिब्रेट. उद्या पहिलं करणार काम सम्राटच असेल लायसन काढणं. मी आजच्या ब्लॉगला पूर्णविराम देतो इथेच. आपण भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू अगेन, गुड नाईट. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विजेता एंड निशान यूट्यूब चॅनल. थँक्यू, ओव्हर अँड आउट.